कसल्या तरी प्रेशर खाली वाटत होती. मी तिला दोन तीन वेळा विचारण्याचा प्रयत्नही केला पण नंतर सांगते म्हणून तिनं टाळलं आणि मग मीही विसरलो. पण तसंच काहीच असेल असं खात्रीनं नाही सांगता येणार. फोटो मुलीचा फोटो आहे ना? हा आहे ना. देखने की हो अवाख्या गावात तुम्हाला असली देखने पुरगी सापडायची नाही. नरपत साहेब मी तुम्हाला नाही विचारलं याच्या भवऱ्याची दोर सापडाय पाहिजे. काय म्हणालत का? नाही छा आम्ही कसं तोंड खुपसू तुम्ही चालू द्या. बर मुलीचं बाहेर कुठं काय प्रकरण? हो साहेब काय बोलताय तुम्ही? लग्न होतं तिचं आज. असे प्रश्न विचारणं मला भाग आहे. शेवटी तुमची मुलगी गेली ना निघून आणि काय मी जरा प्रोसिजरनी जाणारा माणूस आहे काय त्यामुळे असे प्रश्न विचारणं मला भागच आहे. काळजी करू नका शोधू आम्ही तिला. आणि हो काय रडत बिडत काय बसू नका. काय कितीही कठीण प्रसंग आला तरी त्याला धैर्याने तोंड देता आलं पाहिजे. होय की नाही नरपत साहेब? बरोबर बोललो ना मी? अगदी बरोबर 101%. मास्तर या तुमच्या कठीण प्रसंगामध्ये आम्ही तुमच्या सोबत राहू. बरोबर आहे की नाही फौजदार? ए डी आडबोले साहेब तुमचं बोलणं आवडलं बरं का आपल्याला? आडबोले तुमच्या डोळ्यात दिसते बरं का? कर्तव्य दक्षता नाहीतर तो ससा नाही. नावाप्रमाणे जिकडं फायदा तिकडं डोळा. बरं झालं त्याची बदली झाली ती. तुम्हाला आवडलं नाही वाटतं? कसं आडबोले साहेब आम्ही पण प्रोसिजरनेच काम करतो. होय की नाही आरशे? होय होय. मास्तर तुम्हाला आम्ही शब्द दिला तिकडे काय बी होऊ दे. आमची माणसं गाव पिंजून काढतील पण सिद्धीताला शोधूनच काढतील. किती बी झालं तरी तुम्ही आमच्या गावची शान आहे भूषण आहे. तुम्ही काळजी करायचं अजिबात कारण नाही. हा आत्ता एक फोन लावतो सगळी फौज उभा करतो बघा. तुमच्या पोरग्या जर नाही शोधून काढली तर बघा. नरपत साहेब आम्हालाही आमचं काम करू द्या काय. आणि सगळ्यांना नम्र विनंती आहे.